माग ज्या चुका झाल्या त्या चुका कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीमध्ये आम्ही होऊ देणार नाही. मी स्वतः त्याच्याबद्दल शब्द कुठल्याही परिस्थितीमध्ये शार्दूल आमदार निवडून चालणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार आणि जास्तीत जास्त आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे. त्याच्यामध्ये सुनील तटकरेंना एखाद्या गाडीतच मी विनंती केली की अनेक जण इच्छुक असतात, परंतु तटकरे साहेबांनी सांगितलं मला अजित काही झालं तरी 2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार करमळ्याचा रश्मी मी स्वतः एक करमळ्यात सहभागी एक विरोध करतोय. मी शब्दाला पट्टा माणूस आहे. त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये अडचण येऊन देणार नाही या पद्धतीचा शब्द मी आज आपल्या सगळ्यांना देतो. तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही त्या ठिकाणी कमी पडू नका, तुम्ही जास्त त्या बाबतीमध्ये कुठे चुकीची भूमिका घेऊ नका. सुभाष तुला देखील सांगतोय तुमच्या देखत सांगितलं आता सगळ्यांची नावं घेणार नाही. एवढं सांगितल्यानंतर ज्याचं त्याला कळलं पाहिजे, ज्याचं त्याला समजलं पाहिजे. शेतावरून भाताची परीक्षा करायची असते या गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आज जरी सभा चांगली भव्य आपल्याला करता आली नाही पावसाने, काळजी करू नका. मगाशी सुनील तटकरे साहेबांना म्हणले अजित एकदा आज सगळ्या महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा एक दिवस त्या ठिकाणी आपण करमळ्याकरता खास घेऊ. सुनील तटकरे, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे सगळेजण त्या ठिकाणी येऊ आणि आपलं गाणं कडकडीत वाजवून घेऊ. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये बाकी कुठं काही हो पण रश्मी दीदी विधानसभेमध्ये